नमस्कार, मी नम्रता, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। चला तर नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। केडीएमसीच्या 5 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मारहाण, कचरा उचलण्याचे काम बंद। कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ केडीएमसीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून ब आणि क वॉर्डात कचरा उचलण्याचे काम बंद केले आहे। बुधवारी रात्री 8:30 सुमारास 12 गावातील प्रोसेस प्लांटवर हा प्रकार घडला। स्थानिकांचा विरोध असतानाही संबंधित जागेवर कचरा टाकण्यात आल्याने मारहाणीचा हा प्रकार घडण्याची माहिती कंत्राटी कर्मचाऱ्याच्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे केडीएमसी अध्यक्ष निखिल चव्हाण यांनी दिली। केडीएमसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार हे कंत्राटी कर्मचारी संबंधित जागेवर कचरा टाकण्यास गेले होते। केडीएमसी आणि संबंधित जागा मालक यांच्यातील हा वाद असून कर्मचाऱ्यांचा यांच्याशी काही संबंध नव्हता। ह्या 5 कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज आम्ही हे काम बंद आंदोलन सुरू केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले। सकाळी 8:00 आपला 12 जो प्लांट आहे, प्रोसेस प्लांट, तिथे आपल्या गाड्या गेलेल्या रिकाम्या करायला, तिथल्या स्थानिक रहिवाशांनी आपल्या ड्रायव्हरला आणि सुपरवायझरला आणि तिथल्या हेल्परला मारलं। आपण माहिती घेतली की का मारलं, तर त्यांचं म्हणणं होतं तुम्ही स्मशानभूमीच्या जागेवरती डम्पिंगचा कचरा टाकला, ते त्यांच्या ठिकाणी योग्य असतील, पण आम्हाला जे कामगारांना जे आदेश आहेत की तिकडे कचरा टाकण्याचे, हे आपल्याला अधिकाऱ्यांकडून मिळाले होते। आणि अधिकाऱ्यांकडून वारंवार या गोष्टी आम्हाला सांगितल्या जातात की इकडे कचरा टाका, इकडे कचरा टाका, तेव्हाच आम्ही तो कचरा टाकला जातो। पण त्याच्यानंतर काल ही घटना घडली, त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी आमचे फोन उचलले नाही। आम्ही कंपनीला कळवलं, आमची युनियन आहे, आमची युनियन असल्यामुळे आम्हाला कामगारांच्या विषयामध्ये हात घालावा लागतो, आणि तेव्हा आम्ही त्या गोष्टीची माहिती करून घेतली। तर ह्याआधीही तिकडे कचरा टाकला जात होता, पण आता तो तिकडे साफसफाई झाल्यामुळे तिथे कचरा टाकणं बंद करायला तिथल्या स्थानिकांनी रिक्वेस्ट केली होती, पण अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून तिकडे कचरा टाकण्यात आला आणि तो टाकल्यानंतर तिथल्या लोकांचा रोष निघाला आणि त्यांनी आपल्या कामगारांना मारहाण केली। त्याच्या निषेधार्थ सी आणि बी वॉर्डचं आज आपण काम बंद ठेवलेलं आहे, जेणेकरून ज्या अधिकाऱ्यांकडून भूलताफा दिल्या जातात की आम्ही हे सांगितलं नाही, त्यामुळे कामगारांची जी हेळसांड होते ही याच्यापुढे होऊ नये म्हणून आम्ही हा बंद ठेवला। यामध्ये खासगी कंत्राटदाराचे 220 कर्मचारी सहभागी झाले आहेत। तसेच या संदर्भात आम्ही केडीएमसी उपायुक्तांची भेट घेऊन कुठे कचरा टाकावा याबाबत लेखी आदेश देण्याची मागणी करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। आज इथेच थांबूया, उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तूर्तास धन्यवाद।